रोल नंबर 21 आवाज येतो का मला? यस सर. किती दिवस होत ना बाळा जॉईन झालाय? सॉरी सर, ते कार्यक्रम होत. अरे मित्रा, कार्यक्रम एक दिवस असतो, दोन दिवस असतो, एक महिना? आता अभ्यास करणार आहे का? सॉरी सर. दररोज लेक्चरला प्रेझेंट राहत जावा. हो सर. बर कुठं आलेलं बाळा ना आपलं? हॅलो, काय चाललेलं आपलं? काय काय रिड्युसिबल टू फॉर्म चालू का? यस सर. इक्वेशन रिड्युसिबल टू फॉर्म पी अँड क्यू. ठीक आहे. किती एक्झाम्पल झाले? तीन झाले. ठीक, घ्या पुढचं. PQ इक्वल टू x raised to 4 y cube z raised to 4. आता मला फॉर्म नंबर 1 मध्ये कन्वर्ट करायचा आहे. फॉर्म नंबर 1 काय असतो? हॅलो, फॉर्म नंबर 1 काय असतो? फंक्शन कंटेनिंग पी अँड क्यू ओनली. बरोबर. मग एक्स आणि वाय झेड हे आपल्याला काय करायचे तिथं नसले पाहिजेत. काय करणार बघा, काय करा, एक्स रेश टू 4 वाय क्यूब झेड रेश टू 4 ह्या टाइपचे एक्झाम्पल असेल तर एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू पी आणि क्यू बरोबर आणा. म्हणजे पी क्यू डिवायडेड बाय एक्स रेश टू 4 वाय क्यूब झेड रेश टू 4 इक्वल टू 1 लिहिता येईल. येस सर. आता तुम्हाला माहित आहे पी बरोबर आपण काय घेतो, एक्सचं फंक्शन घेतो, क्यू बरोबर वायचं फंक्शन घेतो आणि झेडचं जे फंक्शन आहे ते दोन्ही मध्ये समसमान वाटायचं. मग सांगा कसं लिहावं लागेल. बोला. वन अपॉन एक्स रेश टू 4. आता झेड रेश टू 4 समसमान वाटायचं आहे, काय करणार? झेड स्क्वेअर. लिहू शकतो का सर?
Yes, sir. Yes, sir. मग पी आणि क्यू ची व्हॅल्यू काय येत पी डोझेड बाय डो एक्स काय करतो मग डो झेड बरोबर झेड च फंक्शन डो एक्स बरोबर एक्स फंक्शन बरोबर ना येस कसली येणार सांगा डो झेड अपॉन झेड स्क्वेअर एक्स रेस टू फोर डो एक्स पुढं डो झेड अपॉन झेड स्क्वेअर वाय क्यूब डी वाय त्याच्यात काय अडचण आहे बरे काय अडचण आहे का सर्व क्यूब डो वाय वाय क्यूब डो वाय ना बरोबर आहे की डी वाय लिहिलंय का हा सॉरी 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 आता काय अडचण बर पुढं काय करणार आता टेक काय करतो डो झेड बाय झेड स्क्वेअर इक्वल टू डो झेड वन एक्स रेस टू फोर डो एक्स याला डो एक्स वन आणि वाय क्यूब डो वाय याला डो वाय वन ठीक आहे याच्यात काय अडचण असेल तर बोला काय अडचण आहे बाळानो नो सर इंटिग्रेटिंग काय येईल इंटिग्रेटिंग वी गेट काय येईल रे हॅलो हॅलो
इंटिग्रेशन सांगा. वन अपॉन जेड स्क्वेअर म्हणजे जेड रेस टू मायनस टू आलं. जेड रेस टू मायनस टू म्हणजे काय येतं इंटिग्रेशन? जेड रेस टू मायनस टू प्लस वन मायनस टू प्लस वन काय आलं? मायनस वन अपॉन जेड येत. बरोबर का? मायनस वन अपॉन झेड इक्वल टू झेड वन. एक्स रेस टू फोर च काय येत? एक्स रेस टू फाईव्ह अपॉन फाईव्ह. आणि वाय क्यूब च, वाय क्यूब च एक्स रेस टू फोर अपॉन फोर. Y raised to 4. ह्याच्यात काय अडचण नाही बाळानो? हॅलो, ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे का? नो सर. अरे आपली ह्याची लापलाची टेस्ट पाठवायची राहिलेली आहे. आज आज किंवा उद्या पाठव तुम्ही हा दुपारी. ठीक आहे. ओके सर. हा अबव्ह इक्वेशन बिकम, मी तुम्हाला सांगितलेलं परवा पण ते राहिलं. Above equation is काय येईल सांगा इक्वेशन मग? डोझेड बाय झेड स्क्वेअर साठी काय टाकणार? डोझेड वन बाय डो एक्स वन. डोझेड वन बाय डो वाय वन इक्वल टू वन. मग डो झेड बाय डो एक्स म्हणजे काय असत? काय असत? याला कॅपिटल पी म्हणतो, एकाला कॅपिटल क्यू म्हणतो. वेअर कॅपिटल पी इक्वल टू डो झेड वन बाय डो एक्स वन, कॅपिटल क्यू इक्वल टू डो झेड वन बाय डो वाय वन. इट सोल्युशन इज गिवन बाय काय तर? काय तर सोल्युशन रे? झेड वन इक्वल टू ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी. घ्या मग. ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी, याला इक्वेशन नंबर वन म्हणा. बोला. वेअर ए इक्वल टू किंवा ए बी इक्वल टू वन येईल. पी च्या जागी ए टाकायचं, क्यू च्या जागी बी. बी इक्वल टू काय आलं? वन बाय ए. बरोबर आहे का? हा अबव्ह इक्वेशन येईल. काय येईल? Above equation is किंवा इक्वेशन वन इज म्हणा.
काय येईल इक्वेशन वन? झेड वन इक्वल टू ए एक्स वन प्लस वन अपॉन ए वाय वन प्लस सी. असं दिसतंय ना? हॅलो. यस सर. झेड वन ची व्हॅल्यू सांगा. लक्षात आलं? विच इज रिक्वायर्ड सोल्युशन. समजतंय? हॅलो. यस सर. लिहाते सोडवा पटपट. झालं का रे? हॅलो. हा झालं सर. ठीक आहे. मग आता मी देतोय ते सोडवा पटपट. एक्स वाय स्क्वेअर झेड रेस टू फोर. एक्स वाय स्क्वेअर झेड रेस टू फोर. एक्स वाय स्क्वेअर झेड रेस टू फोर. सोडवा ते. काय घेतो?
हेलो समते करे हेलो हाँ सॉल्व कर काय काय आलं सांगा एक्स डेरिवेटिव काय तो सर इंटिग्रेशन
बाळांनो हॅलो झालं का हॅलो बाळानो झालंय का? येस सर. काय अडचण? नो सर. इन जनरल हे एक्झाम्पल असं पण विचारलं जात, पी क्यू इक्वल टू एक्स रेश टू एम वाय रेश टू एन झेड रेश टू टू एल टू एल. काय करायचं इथं? एक्स रेश टू एम वाय रेश टू एन आणि झेड रेश टू टू एल लेफ्ट हँड साइडला घ्यायचं. पी बरोबर एक्स रेश टू एम झेड रेश टू एल, क्यू बरोबर वाय रेश टू एन आणि झेड रेश टू एल करायचं आणि ऍज इट इज सोडवत जायचं. कळतंय का? घरी सोडवा ते. काय अडचण आहे त्याच्यात? हॅलो, त्याच्यात काही अडचण आहे का? नो सर. झालंय लिहून? येस सर. गुड ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे नवीन इंटरचेंज करू शकतो. कुठची गोष्ट म्हणजे नवीन इंटरचेंज झालं कॉलेज इंटरचेंज करू शकतो. मल्टिप्लिकेशन मला काय करणार? मल्टिप्लिकेशन मला काय करणार? ओके, आणखी स्केलर सॉल्व एक्स प्लस वाय इंटू
पी प्लस क्यू ब्रैकेट स्क्वेर एक्स माइनस वाई इंटू पी माइनस क्यू ब्रैकेट स्क्वेर इक्वल टू वन पर्टिक्युलर एक्जाम्पल है। हे एक्जाम्पल सोडवने साठी काय करावे लागते तर एक्स प्लस वाई इक्वल टू एक्स स्क्वेर आणि एक्स मायनस वाय इक्वल टू मायनस सॉरी वाय स्क्वेअर असं कॅपिटल एक्स स्क्वेअर आणि कॅपिटल वाय स्क्वेअर असं कन्सिडर करावं लागत। लक्षात येते का? इथं स्क्वेअर लिहिलेलं आहे, प्रत्येक वेळी स्क्वेअर करायची काही गरज नाहीये। तसं ठीक आहे, असं त्या स्क्वेअर त्यांनी याच्यासाठी केलेलं आहे, सिम्प्लिफिकेशन सोपं व्हावं म्हणून। ठीक आहे, काय अडचण नाही। मग पी प्लस क्यू, आता पी म्हणजे काय असतं? डो झेड बाय डो एक्स बाय चेन रूल। चेन रूल प्रमाण हा कसा लिहिता येतो? तर डो झेड बाय डो एक्स इंटू डो कॅपिटल एक्स बाय डो एक्स प्लस डो झेड बाय डो वाय इंटू डो कॅपिटल वाय बाय डो एक्स। मग डो झेड बाय डो एक्स, डो झेड बाय डो एक्स आणि इथं काय बघा, डो एक्स बाय डो एक्स आहे। हे डो एक्स बाय डो एक्स म्हणजे याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायचं एक्स प्लस वायचं एक्स स्क्वेअरच। काय ते सांगा बरं? हॅलो, ते तर वन अपॉन टू एक्स डो झेड बाय डो एक्स ह्या पद्धतीनं बघा, एक्स प्लस वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे। पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणायचं। आता विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय कॉन्स्टंट असतंय म्हणजे झिरो येईल, त्याच येईल वन प्लस झिरो इक्वल टू वन अपॉन टू एक्स इंटू डो एक्स बाय डो एक्स। कळतंय का? हॅलो, हॅलो, हॅलो बाळानो। येस सर। मग डो एक्स बाय एक्स काय येणार रे? डो एक्स बाय डो एक्स, डो कॅपिटल एक्स बाय डो एक्स काय येणार? समजलं का नाही? हॅलो, हॅलो बाळानो, हॅलो, अरे समजलं का नाही? डो झेड बाय डो एक्स बाय डो एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे। फॉर इन्स्टन्स तुम्ही एक्स प्लस वाय इक्वल टू वेगळं व्हेरिएबल करा, डब्ल्यू स्क्वेअर करा। आता मला सांगा डेरिव्हेटिव्ह, पार्शियल डेरिव्हेटिव्ह सांगा काय येणार?
with respect to x. Hello. Sanga ki. हेलो अरे पार्शियल डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचंय मगच मी उलट सांगितलं एक्स च डेरिवेटिव काय तर वन विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय कॉन्स्टंट म्हणजे झिरो आलं इथं टू डब्ल्यू डो डब्ल्यू बाय डो एक्स असं येतं तर आपल्याला डो डब्ल्यू बाय डो एक्स काढायचंय काय आला डो डब्ल्यू बाय डो एक्स तर वन अपॉन टू डब्ल्यू इथं डब्ल्यूच्या जागी कॅपिटल एक्स घ्या काय येत डब्ल्यूच्या जागी कॅपिटल एक्स काय येत वन अपॉन टू एक्स हेच इथं लिहिलेलं आहे बघा समजलं का तसंच हे वन अपॉन टू आहे तसंच हे वन अपॉन टू एक्स तसंच हे वन अपॉन टू वाय आता पुढे मग पुढे काय करायचं तर ह्या दोन्हीची ऍडिशन करायची पी आणि क्यूची पी प्लस क्यू आणि पी मायनस क्यू बघा वन अपॉन टू एक्स डो झेड बाय डो एक्स वन अपॉन टू एक्स डो झेड बाय डो एक्स ऍडिशन केली तर हे दोन्ही कॅन्सल होतील होतंय का हॅलो हॅलो कळलं ऍडिशन केल्यानंतर हे दोन्ही कॅन्सल होतं इथं काय राहतंय बघा वन अपॉन एक्स किंवा टू एक्स डो झेड बाय डो एक्स सॉरी हा डो झेड बाय डो एक्स कॅपिटल एक्स आहे प्लस वन अपॉन टू एक्स डो झेड बाय डो कॅपिटल एक्स आता हे दोन्ही सेमच आहे म्हणजे टू अपॉन टू एक्स डो झेड बाय डो एक्स आलं टू ला टू कॅन्सल इथं राहिलं बघा वन अपॉन कॅपिटल एक्स डो झेड बाय डो एक्स तसंच पी मायनस क्यू साठी काय राहील वन मायनस वाय डो झेड बाय डो हे कळलं का येस मग ह्या व्हॅल्यू इक्वेशन वन मध्ये पुट करा काय येईल इक्वेशन वन किंवा ह्या वरच्या इक्वेशन मध्ये काय येईल एक्स प्लस वाय साठी एक्स स्क्वेअर पुट केलंय तुम्ही एक्स स्क्वेअर पी प्लस क्यू म्हणजे वन अपॉन एक्स स्क्वेअर डो झेड बाय डो कॅपिटल एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हा एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होतोय म्हणजे इथं काय राहिलं फक्त डो झेड बाय डो एक्स कॅपिटल ब्रॅकेट स्क्वेअर कळते का तसंच तुम्हाला डो झेड बाय डो वाय ब्रॅकेट स्क्वेअर मिळेल मग हा कुठल्या फॉर्म मध्ये झाला रे दॅट इज पी प्लस क्यू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर कळते का हॅलो हॅलो हा मग ते बाकीचं पुढचं कसं सोडवायचं तुम्हाला माहित आहे कम्प्लीट इंटिग्रल म्हणजे त्याचं जनरल सोल्युशन काय येणार ए एक्स प्लस बी वाय प्लस सी ए स्क्वेअर प्लस पी इज रिप्लेस्ड बाय ए क्यू इज रिप्लेस्ड बाय बी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर त्याच्यावरून बी ची व्हॅल्यू येईल स्क्वेअर बी स्क्वेअर लिहिलं इथं इथं बी करा बी बी येतंय फक्त
b equal to square root of 1 minus a square. Hence, required solution is. Cadson. A particular example आहे, एकच example आहे, हे ह्याच पद्धतीने सोडव. हॅलो लिहा ते पटपट. हॅलो 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 बाळानो. येस सर. लिहून झालं का? नो सर. झालं नाही. लिहा लिहा लिहा. तोपर्यंत अटेंडन्स घेतो रे. एट
रोल नंबर थ्री सेवन एट नाइन टेन फोर्टीन ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्स ट्वेंटी एट थर्टी थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फाइव थर्टी एट थर्टी नाइन फोर्टी झालं बाळानो हॅलो नेक्स्ट स्टँडर्ड इक्वेशन्स इन्व्हॉल्विंग पी क्यू हॅलो माझा आवाज येतोय का येस सर स्टँडर्ड फॉर्म नंबर टू स्टँडर्ड फॉर्म नंबर टू एफ ऑफ पी क्यू झेड एफ ऑफ पी क्यू झेड इक्वल टू झिरो इक्वेशन्स इन्व्हॉल्विंग पी क्यू झेड दॅट इज इक्वेशन्स ऑफ द फॉर्म एफ ऑफ झेड पी क्यू इक्वल टू झिरो किंवा पी क्यू झेड तसंही लिहा काय अडचण नाही झेड पी क्यू लिहिणार असेल तरी झेड पी क्यू लिहा त्याचा काही विषय नाही फक्त मूळ मुद्दा काय आहे त्याच्यामध्ये झेड पी आणि क्यू हेच एलिमेंट असले पाहिजे कळते हॅलो हॅलो येस आता इथं सोल्युशन मध्ये जो कॅपिटल एक्स दिलाय का नाही जिथं जिथं कॅपिटल एक्स दिलेला आहे तिथं एक्स वन कन्सिडर करा तुम्ही कारण ते काय होत बहुतेक मुलं कन्फ्युजन करतात तिथे विनाकारण हा एक्स वन करा त्याला कळते स्मॉल एक्स वन केला तरी चालते कळते का हॅलो बाळानो हे लक्षात आलं का कन्सिडर झेड इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस ए वाय देअर फोर झेड इक्वल टू एफ ऑफ एक्स वन वेअर एक्स वन इज एक्स प्लस ए वाय देन पी इज इक्वल टू डो झेड बाय डो एक्स वन
दैट इज इत असं म्हणा डी झेड बाय डी एक्स वन येत आणि याचं ए डी झेड बाय डी एक्स वन त्यांनी ऑलरेडी लिहिलेलंच आहे कॅड चम कळतंय का हे हॅलो इकडे बघा मी सेपरेट साईडला सोडवून दाखवतो एक्स वन इक्वल टू एक्स प्लस ए वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा पी इक्वल टू काय असतं डो झेड बाय डो एक्स असत हे कसं लिहिता येतं मला डो झेड बाय डो एक्स वन डो एक्स वन बाय डो एक्स ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हे वन येतं त्यामुळे इथं डो झेड बाय डो एक्स वन येतं पीला आणि झेड हे आपण फक्त एक्स वनचं फंक्शन कन्सिडर केलेलं आहे त्यामुळं इथं पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि साधं डेरिव्हेटिव्ह हे सेमच असत कळतंय का लिहा आता फक्त सांगितलेलं लक्षात ठेवा एक्सच्या जागी कॅपिटल एक्सच्या जागी एक्स वन करा एक्स वन घेण्यामागं पर्टिक्युलर कारण काय माहितीये का मुलं कन्फ्यूज करतात कॅपिटल एक्स आणि स्मॉल एक्स मध्ये त्याच्यापेक्षा वेगळं व्हेरिएबल घेतलेलं चांगलं राहत कळते का हॅलो लिहिलं का लिहिलं नसेल तर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा हॅलो येस सर मला पुढे लेख करायला लगेच 2 वाजता स्क्रीनशॉट मारून घ्या बंद करायचं आहे मला येस सर घेतला करू का बंद बंद करू का येस सर उद्या एक्झाम्पल बघू